सगळं सगळं नास्कर तुम्ही नका करत जाऊ वाटलं तर एवढं नाश करता असलं सगळं तर खायचं तर खाजाय लय बोलायचं नाही काय झाडाला असत मस्त कमी झालं ना बारा साले कमी मिळतं ना करण्याचा प्रयत्न केला ना ही बाई भांडण करतीच. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्लॉग एकदम स्पेशल आहे कारण आज मी खूप वर्षांच्या गॅप नंतर पहिल्यांदा बनवणार आहे चिकन करी. यस, एक्झॅक्टली. प्रियाची तब्येत अचानक बिघडली, सर्दी, खोकला, घसा, आणि तिला खूपच जास्त डिस्कम्फर्ट होत आहे. आपण मेडिसिन दिल्या, ती ॲक्च्युली झोपलेली आहे आणि ती उठण्याच्या आधी आपल्याला तिला सरप्राईज करायचं आहे. संध्याकाळी तिने चपात्या बनवल्या आणि ती बोलली की मी थोडंसं गोळी घेतली. तिने गोळी घेतली तर त्याला थोडंसं तिला गुंगी येते. तुम्हाला माहिती असेल सर्दी खोकल्यात एक सिट्रिझिन नावाची गोळी देतात, तिच्यामुळे थोडीशी झोप येते, त्यामुळे ती रेस्ट करते. पण ती उठेल आता. हे बघा, टाईम बघून घ्या. आता वाजलेत 7:30 आणि ती उठेल 8-8:30 पर्यंत. पण त्याच्या आधी आपण बनवून ठेवूया चिकन करी, तिला सरप्राईज करू. कारण तिला खूप दिवसांचं, मी ना नाशिकला मी तिच्यासाठी बनवायचो, ती जेव्हा नाईट ड्युटीला जायची ना तेव्हा मी तिच्यासाठी भाजी वगैरे मी बनवायचो. मला चपात्या जमत नाही, भात आणि भाजी मी बनवायचो. बट कसं आहे, बोईसरला आल्यापासून ते पण इतक्या म्हणजे 2-3 वर्षांमध्ये एकदा का दोनदाच बनवली असेल, म्हणजे आता माझ्या हाताला ती सवय नाही राहिली. बट एनिवे, तरी आपण काय करूया, भाजी बनवूया. हा व्लॉग स्पेशल माझ्यासाठी लाईक करा यार. एक काय होतं, मी जेव्हा व्लॉग लीड करतो ना तेव्हा मला तुम्ही लाईक देत नाही, हे मला कस तरी होतं. मग ऐकू तरी काय, भीक मागणे का? तर आपण तिला सरप्राईज देणार आहे. मी चिकन तर घेऊन आलो आहे. हे बघा मॅडम, मस्त इथे झोपलेलं आहे, पसरलं आहे एकदम गोळीची ताकद. अशी झोप येते ना ते गोळी घेतल्यानंतर. तर जाऊ दे, आता तिला काही डिस्टर्ब नाही करत. ती उठण्याच्या आधी आपण बनवून घेऊया. चला. हे मी घेतलं आहे पावसर चिकन. शिजवण्याच्या अगोदर मी 3 वेळा वॉश करतो याला मस्त. आय होप की चांगलं झालं पाहिजे, नाहीतर उगाच उठल्यानंतर बोलणे खावं लागणार आहे मला. कशाला शहाणपणा केला मला उठवायचं नाही म्हणून. खूप दिवसानंतर ट्राय करतोय, मला भीती वाटते. चुकायला नको बस, बाकी काही नाही. हा सेकंड वॉश. यानंतर थोडंसं मीठ टाकून आणि लिंबू टाकून मग परत एक थर्ड वॉश. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं, वही श्वास निघून जातो चिकनचा. हा घेतला मी कांदा. याला कट करून घेऊ कारण पहिले हळद टाकून मस्त बॉईल करावं लागेल चिकनला. आणि ना मी इतकं हळू का बोलतोय किंवा हळू काम का करतोय, तर तिला थोडा पण आवाज गेला ना तर ती उठून येणार आहे आणि मग माझा सगळा प्लॅन फ्लॉप. त्याच्यामुळं मला हळूहळू काम करावं लागतंय. दुष्काळात 13वा महिना, मला ते मिक्स कुकरचं झाकणच सापडत नाही आहे. हे मोठं झाकण आहे आणि मी छोटा कुकर घेतला की सरप्राईज नावाची गोष्ट कोणी बनवली मला माहीत नाही, पण त्याच्यात इतकं सस्पेन्स का ठेवावं लागतं तेच कळत नाही. कुकरला मी बसवली त्याची रिंग. कुकर ठेवतो गॅसवर. हो बापरे, गॅस चालू करून विसरून गेलो होतो. त्यानंतर घेतो तेल. आता तेल थोडंसं गरम होऊन देऊ आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकू कांदा. मस्त फ्राय होऊ द्यायचा, लाल होऊ द्यायचा कांदा. यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकून घेतलंय मी. आता यामध्ये फक्त चिकन सोडायचं राहायचं. थोडासा गॅस वाढवतो आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं. Thank you.
तीन हो दे शिट्ट्या होता है तोपर्यंत पसर आवरून घेतो हो, जेणेकरून किचनवरती घाण पाहिल्यावर ते स्वयंपाक किती भारी हो तर ती मला ओरडलच, त्यापेक्षा पसरा आवरलेला बरा. प्रत्येक गोष्ट त्याच्या त्याच्या जागेवर गेलेली म्हणजे बरी. हे धुवायला, हे पण धुवायला, ते काय काय माहिती आहे नाही बरं, ते चमचा लागेल, चमचा ठेवतो. मिठाचा डब्बा, मिठाचा डब्बा त्याच्या जागेवर. मग कचरा उचलून टाकायचा कचरा पेटीत. त्यानंतर जेवढं हे भरलं आहे तिथं थोडंसं पाणी टाकून लगेच क्लीन पण करून घेतो. ती गॅस जर खराब झालेला दिसला ना तर ती जाम ओरडती मला. पहिली शिट्टी झाली आहे, किचन पण आवरलं गेलं आहे. गॅस गॅस बंद केला, तीन शिट्ट्या झाल्या होत्या. मग आता मस्त याला ना आपण हे करूया, काय म्हणता मसाला. ओ नो, कस काय उठली? मी बघत होतो का की तरी उद्योग करण्याच काम. तू कस काय उठली अचानक, बरं वाटतंय का? हिला सांगा सर्दी खोकला तर मी हिला सांगतोय की थंडीचं बाहेर चल फिरायला, पण ती ऐकत नाही. ती म्हणते घरात हे असे लोक आहे यांना घरात बसून सर्दी खोकला होतो. आपल्या कबाली वेच आहे, स्वप्नात पण मीच आहे पाहिलं ना. तर अगं मी तुझ्यासाठी भाजी बनवत होतो सप्र, आणि दरवेळेस सारखं तू माझ्या सरप्राईज फ्लॉप केलं परत एकदा. तर जाऊ दे आता आलीच आहे तर आता पुढे हँड ओव्हर तू घे. पाहिलं ना अशी ते काय म्हणतात ना, संधीचा फायदा घेणं कोणी यांच्याकडून शिकावं. वुमन, मी आता फक्त आतापर्यंत फक्त चिकन बॉईल केलंय, बराच वेळ झाला. मसाला फ्रीज मध्ये आहे, फक्त तडका दे बस. तडका कसा देऊ तोच तर मोठा प्रश्न आहे. मी युट्यूबवर व्हिडिओ बघणार होतो पण तेवढ्या तू उठली. चिकन नाही खाणार आहे म्हणून. मी कोणासाठी बनवतोय बाबा, चांगली गोष्ट आहे काही. बापरे, माझ्या हाताने खाशील ना, माझ्या हाताने, माझ्या हाताने थोडस थोडस एकच गास खाईन. पूर्ण प्लॅनची वाट कशी लावायची ना ते बायको कडून शिकायचं. बरं खाईन बस. हा ठीक आहे, बळजबरी का होईना, बस झालं. तुम्हाला एवढं घाम आलंय? ऑब्व्हियसली मी गॅस समोर उभा आहे आणि किती वर्षानंतर उभा आहे. अरे असंच झालं, मी आहे ना तेल गरम करायला ठेवलं आणि तिकडे जाऊन बसलो. नाही नाही लय दूर झाला म्हटलं बापरे, म्हणून मग इथे उभं राहिलं. करत जाऊ वाटलं तर एवढा नाश करता असलं सगळं. अरे खायचं तर खाचंय, लय बोलायचं नाही. काय जळालं असतं? खोबडी तोड. तेलच जळालं असतं, दुसरं काय जळालं असतं का? दुसरं कोणत जळालं असतं? दुसरं कोणाचंच काही जळत नाही, तेल जळालं असतं हे तिचं खरं आहे, पण मी लवकर बंद केलं. हे बघा मॅडम आता इथे येऊन बसल्या मस्त. मला बोलले तडका द्या, आता कसा तडका देऊ, तडका काय देऊ काय कळलंच नाही मला. हलका दोन मिनिटं ऐक ठेवा तेल मध्ये, नाही का तेल गरम झालं काय तसं गरम करू नका, तेवढं कमी गरम करा. फ्रीज मध्ये मसाला आहे, दीड चमचा फक्त, म्हणजे छोटा स्पून आणि दीड चमचा मसाला टाका. डिस्क्लेमर काय, मी युट्यूबवर व्हिडिओ बघणार होतो बट आता तिने सांगितलं तर तिने जे सांगितलं तेच लक्षात ठेवून अर्ध अर्ध इथं आलंय अर्ध इकडून गेलंय असं. तर जेवढं येईल तेवढं बघू, पहिले हे बघू कसं झालंय. हो 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 हो, वेल गुड वेल गुड. वा वा वा, मला आहे ना पहिले बॉईल मी खूप खायचो, जेव्हा जिमला जायचो ना वर्कआउट करत तेव्हा मी फक्त बॉईल चिकन आणि राईस खायचो, ब्राऊन राईस ते पण. आता सगळी सवय मोडून टाकली आहे बायकोने माझ्या. करी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले चिकन बॉईल झाल्यानंतर तुम्हाला लागेल एक कढई, छोटी पण घेऊ शकतात पावसाळ्याची चिकन आहे म्हणून, आणि एक किलो असेल तर मोठी कढई पण लागू शकते.
दुसरी स्टेप आहे हे बॉईल केलेलं दुसऱ्यावरून उतरावं. मी दोन तीन हे गॅस नाही भरवत आहे, फक्त इथेच करायचंय मला, कारण ह्याच बर्नरला मला त्रास द्यायचा. याच्यावर ठेवणार मी कढई. गॅस चालू झालेला आहे, आता यामध्ये तेल टाकायचंय. परत अर्धा चमचा टाकू, कारण बॉईल होताना आपण एक चमचा टाकलेला आहे. तेल टाकल्याने तरी येते, आणि तरी मला एक दोनच दिवस खायची. एक तारखेपासून माझं पुन्हा वर्कआउट चालू आहे, त्यामुळे तरी माझी बंद. मी पुन्हा कदाचित यावरती येऊ शकतो. मसाला घेऊन दीड चमचा मसाला सांगितलाय त्याने. तेल गरम होणंच बाकी होतं, परत गोडे खाणार आहे मी त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं. मसाला मस्त फ्राय करून घेतो पाहिजे, आणि मग आपला घंटा मसाला टाकतो. नाही असंच टाक खोला वाटतं. मीच जाम कन्फ्युजन आहे, माझी रेसिपी कोणीच ट्राय करू नका बरं का, नाही तर तुमचीच भाजी बिघडायला बसली. आता यामध्ये ॲड करणार आहे मी काळा मसाला. हा प्रियाने घरी बनवलेला आहे, घरचा मसाला आहे. संपत आला काय? ए मसाला संपत आला का ग? की आज आहे अजून मसाला संपत आला का? आहे ना, ठीक आहे मसाला अजून, पण हा आपल्याला एवढा नाही लागणार आहे. हा फक्त आणि फक्त दीड चमचा टाकायचा आहे, आणि लाल मसाला एक चमचा. अर्धा एक जास्त तिखट नको व्हायला, मी लग्न तर लागायला उगत. आता व्यवस्थित मिक्स करून घेतो. आता ना हा मसाला मस्त फ्राय होऊ द्यायचा, हा तेल सोडेल मसाला, तेव्हा मग आपण चिकन टाकणार. काय केलं? कशाला आले इकडे? अहो ते एकदम सुक सुक झाले ना, ते थोडस पाणी टाका ना सूपच गरम. मसाला चांगला पाणी टाकू. हा मसाला चांगला फ्राय होईल ना, तर जळून जाईल तो. हे बघा थोडेसे टिप्स देते ती फक्त, पण भाजी सगळं करण्याचं श्रेय माझच आहे. उगा समजू नका की तिने बनवली भाजी म्हणून. हा मसाला जरा जास्त कमी झाला का? बारा साले कमी मिळत ना. ठीक आहे तुम्ही एकटेच खाणार ना, मग काही टेन्शन नाही. आता तूच मला बोलली एवढं घेणं. बघा याने फक्त हात लावला हा, नाही तर ही म्हणाल मीच बनवली भाजी. शेवटी क्रेडिट घ्यायला सगळे पळत होतात. तुम्ही कोणते चमच्याने टाकला? ह्या मसाला टाकला याने. हा त्याने टाकला. दुसरा मसाला? दुसरा मसाला या चमच्याने टाकला. हे बघा दोन जास्त झाले आणि हा मसाला कमी झाला. हा मोठा चमचा घेतला तुम्ही, हा लहान घेतला. अरे देवा, मग आता तू आधी सांगितलंच नव्हतं हे मला काय म्हणत तुम्ही असं लहान आहे मोठा? मी काय बोललो होतो, मी किती भारी पार करण्याचा प्रयत्न केला ना, ही बाई भांडण करतीच. बस झाली. अरे बापरे किती झाली भाजी. मसाला पण एकदम हे बघा एकदम मस्त झालाय. डायरेक्ट टाकू काहीच नाही त्याच्यात दुसरं. ए प्रिया तू भात बनव ना का? तर मी भात नाही बनवत, मी चपाती बनव. मग उठले नसते तर बनवलं असतं, पण तू उठले ना आता. मग तू झोपलेली बरी होती, मग मी बनवलं असतं. सप्राईजची ताकद होती माझ्या अंगात, एनर्जी होती. आता एनर्जी नाही माझ्या अंगात काहीच. नाही नाही असं थोडी आहे, तू समोर येऊन गेली ना, आता कसं समजू मी तुला माहित नाही म्हणून, तू झोपलेली म्हणून. अभि नाही माने गावे, माझा प्लॅन फ्लॉप करते. मग मी तिचं ऐकत बसू काय. थोडस पाणी टाकतो जेणेकरून मला रसा भेटल. बस आता अशी मस्त उकळी येऊ द्यायची. त्या अगोदर थोडस रसा टेस्ट करून बघायचं, मीठ वगैरे कमी पडलंय की प्रमाणात पडलंय ते चेक करणं गरजेचं आहे. शेवट मलाच भात टाकावा लागला. हे बघा आता इथं मी बॉईल चिकन केलेलंच आहे, त्याच्यात भात टाकला. परत परत भांडे कोण भरवल बाबा? परत माझ्या बायकोचा त्रास वाढेल आणि त्याच्यावरून ती चिडल. म्हणजे एवढे भांडे काढले तुम्ही, त्यापेक्षा याच्यात टाकला. आता तो तीन शिट्ट्या मस्त होऊ देतो. मीठ टाकायचं राहिलं पाहिजे परत. नाही तर मी ना शिव्या खाण्याचे कामं खूप करतो, म्हणजे नकळत होतो ते. मी काय मुद्दा म्हणून नाही करत, पण होत. मीठ टाकलं तर हे मस्त असं मिक्स करून घेतो. अरे देवा परत एकदा विसरलो यार, गॅस चालू नाही केला. ऍक्च्युली खूप दिवसानंतर किचनमध्ये आलो ना, त्यामुळं असं होतंय. नाही बायको कधी मला किचनमध्ये इन्वॉल्वच नाही करत, ती म्हणती अजिबात नाही माझ्याच हातचं काहीच रोज. आता तीन शिट्ट्या होऊ देऊ मस्त. भाजी ना भाजी असली टेस्ट झाली. ओ माय गॉड, तुम्ही म्हणतील बळच तारीफ करतोय, पण तसं काहीच नाही. मी आता आहे ना मीठ आणि मसाला चेक करण्यासाठी चमच्याने टेस्ट केली.
अजून पण आपल्या हातात तीच जादू आहे, तीच जादू आहे. शेवट हा थोडस बोललो ना, क्रेडिट घ्यायला येतात हे लोक. मसाला तिने नाही काढलं, हा मिक्सर मध्ये तिने काढून ठेवलं. ऑब्व्हियसली यार, जर तू नसती तर मी काढणारच होतो असं पण. भले मला जमत नाही तरी तुझं पण शुक्रिया, पण बनवली मी, कष्ट मी घेतले. तुम्ही पण बघताय सगळं, मी जर बनवलेली रेसिपी तुम्हाला पण आवडली असेल आता मी सांगू शकतो की तुम्ही पण ट्राय करा नक्की. हा मसाल्याची रेसिपी तुम्हाला प्रियालाच विचारावं लागेल, कारण मसाला मी नाही काढलेला. बघूया आता तिला आवडती का नाही, तिला खाऊ घालायची. ती चिकन नाही खायचं म्हणते, ती म्हणते मला बटाट्याची चटणी द्या गरम करून. म्हणजे पाहिलं ना, काही इज्जत ठेवली माझी, गजब बेइज्जती आहे यार. चला आता मी येतो आंघोळ करून, कारण संध्याकाळची तिने मला सवय लावली सकाळ संध्याकाळ दोन टाइम आंघोळ करायची. ती पण आंघोळ करून आली, ती झोपलेली होती, तिला रिझन आहे, पण मला बळजबरी पाठवती ती थंडीच. ते पण हो करतोय मी आंघोळ, मी तेच सांगतोय सगळ्यांना की मी आंघोळीला चाललोय आणि ती मला पाठवते. खूप रिस्ट्रिक्शन लावते हा तू माझ्यावर खूप. तुम्ही लय भारी भाजी केली, खुशबू छान येते. मग खाशील ना थोडे? बघा प्रियाला हे वाढून घेतलंय, तिला चपाती नाही खायची म्हणून भात दिला आहे, वरण दिलं, बटाट्याची चटणी आणि चिकन मी बनवलेला. फुल ताट सजवून आणले ते. सजवलं काय आता, तुला खाऊ घालायचं म्हटल्यावर तुला दिसलं पण चांगलं पाहिजे. आजारी असल्यावर ते मला माहिती ना खायची इच्छा नाही होत म्हणून. देऊ थंड आहे का? हो हो खूप थंड आहे. रस जास्त नका घेऊ. कस आहे खरं खरं सांग, लगेच हात नक करू. खूप छान झाला रिअली, खोटं आहे बोलत. खरंच ना, एवढं दिसतंय टेस्टी तर खाल्ल्यावर किती टेस्टी लागते तुम्हाला काय सांगू. एकदम प्रामाणिकपणे बोला प्रिया, तुमची शपथ सांगते मी, खूप छान झालं, खूप टेस्टी झालं. थँक्यू सो मच, सगळं काही परफेक्ट एकदम. थँक्यू थँक्यू सो मच. हे बघा मी पण घेतलंय रस आणि भात, पहिले मी हे खाऊन घेतो मग त्यानंतर चपाती खाईल, कारण मी दोघांपैकी एकच काहीतरी खाणार आहे आणि भात गरम गरम येतो ते मी खाऊन घेतो. आणि चपाती संध्याकाळी बनवलेल्या मॅडमनी पहिले नाही, बस मला चिकनच खायचंय फक्त. सो फायनली झालं आमचं जेवण आणि तिची तर मस्त झोप झाली, बट मी खरंच थकलो आज, कारण ड्युटी करून आलो, आमचे स्पोर्ट्स होते, स्पोर्ट्स वरून आलो. तसं पण मग स्वयंपाक बनवला, त्यानंतर जेवण केलं आणि थोडीशी रेस्ट तर बनती यार. आणि तुम्ही पण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्यासाठी एक लाईक करा परत एकदा, आणि मला काहीच माहित नाही, जर तुम्ही नवीन असतील चॅनलवरती तर सबस्क्राईब पण करा यार. नुसतं काहीतरी भारीच टॉपिक दिल्यावरती तुम्ही नुसतं हे करतो यार, तुमचा भाऊ स्वतः एवढी मेहनत करतोय हा प्रियासाठी, एवढं जेवण वगैरे बनवलं, मस्त तुम्हाला एंटरटेन पण करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला लाईक नक्की करा जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला, तुम्ही पण सेफ राहा, स्वतःची काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.